हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स। डियर स्टूडेंट, अपन पहात है 12वीचा ऑर्गेनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये आपला युनिट चालू होता युनिट नंबर 12, अल्डिहाइड कीटोन्स एंड कार्बोक्सिलिक ऍसिड। तर आज आपण पाहणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज अल्डिहाइडच्या, कीटोन्सच्या आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या। त्यामध्ये आपण तीन पॉइंटवर जास्तीत जास्त भर देऊ ह्या पॉइंटमध्ये, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन अल्डिहाइड अँड कीटोन, त्यानंतर फिजिकल स्टेट, बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन अँड सोल्युबिलिटीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन, आणि त्यानंतर मग आपण कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ह्या तिन्ही गोष्टी बघू। ठीक आहे, बघा नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन अल्डिहाइड अँड कीटोन, आणि असे म्हटलं तरी चालते एज वेल एज कार्बोक्सिलिक ऍसिड कहू का, तीनही याच्यामध्ये तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड दिसणार। आता कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय? सी डबल बॉन्ड ओ हाय। आता जर हा अल्डिहाइड असत तर दोन्ही साईडनं एचएच लागला तर फॉर्मल्डिहाइड, एका साईडनं आर ग्रुप लागला दुसऱ्या साईडनं एचएच राहील। अल्डिहाइड म्हणजे असे का दुसऱ्या साईडनं एचएच राहील, त्याच्या या साईडनं एच असू शकते, आता फॉर्मल्डिहाइड असेल तर हे, नाहीतर मग आर होऊ शकते, आर म्हणजे अल्डिहाइड। जर किटोन जर घेतला तर तुम्हाला या साईडनं सुद्धा आर लावा लागेल, इथे एच लागत नाही। आणि जर का कार्बोक्सिलिक ऍसिड जर तुम्ही घ्या तर या साईडनं तुम्हाला OH लावावं लागेल। हेन्स अल्डिहाइड असो, किटोन असो का कार्बोक्सिलिक ऍसिड असो, कार्बोनिल कंपाऊंड त्याच्यामध्ये येईल। आणि कार्बोनिल कंपाऊंड येईल तर बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा पॉलिंग स्केलचा डाटानुसार इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजनची किती आहे 3.5, कार्बन किती आहे 3 जवळपास, 2.9 3 जवळपास इलेक्ट्रो हा जो कार्बोनिल कंपाऊंडचा कार्बन आहे, मग तो अल्डिहाइड असो किटोन असो का कार्बन म्हणजे ऍसिड असो, सेम आहे, याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे। आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्या कारणाने याच्यावर पटकन कोणता तरी न्यूक्लियोफाइल अटॅक करू शकतो, कारण का इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्या म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता असते। हे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये याचा जर तुम्ही पोलॅरिटी पाहिली तर नेट डायपोल मोमेंट या साईडला असतो। आणि याच्यामध्ये कोणकोणते फोर्सेस आहे तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन, डायपोल अट्रॅक्शन, डायपोल डायपोल अट्रॅक्शन मध्ये। आणि हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड असतो पोलर कोवॅलंट बॉन्ड। ठीक आहे, पोलर कोवॅलंट बॉन्ड हे समजून घ्या। नाउ आता या पोलर कोवॅलंट बॉन्ड असल्यामुळे, डायपोल डायपोल अट्रॅक्शन असल्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडची जर गोष्ट केली तर हायड्रोजन बॉन्डिंग जास्तीत जास्त तिथून तुम्हाला पाहायला मिळेल। कहून का हायड्रोजन बॉन्डिंग तुम्ही पाहाल तर आपण बोलणार का कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये अल्डिहाइड असो किटोन असो, हे पण याचे जे लोअर मेंबर जे वॉटर मध्ये सोल्युबल असतात, कारण का ते वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतात। ठीक आहे, आपण ते पाहू सेकंड स्टेप मध्ये आपण पाहणार आहोत। तर हे झालं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अल्डिहाइड किटोन ऍज वेल ऍज कार्बोक्सिलिक ऍसिड। त्यानंतर आपण पाहू आता हा पहिला पॉइंट झाला, त्यानंतर आपण पाहू आता दुसरा पॉइंट, कोणता? फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डिहाइड अँड किटोन। ठीक आहे, फिजिकल स्टेट अल्डिहाइडचं आणि किटोनचं जे याचे लोअर मेंबर्स आहेत, प्रायमरी मेंबर्स आहेत, ते तसं तुम्ही पाहाल तर गॅस, नंतर लिक्विड आणि मग नंतर वॅक्सी सॉलिड कडे जातात। तर असं आहे, यांची जर बॉइलिंग पॉइंट जर तुम्ही पाहिलं अल्डिहाइड आणि किटोनचं, तर जसं जसं हायर मेंबर्स कडे वाढत वाढत जाईल यांचं बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढत जातील। हे याच्यासाठी आहे का, जसं जसं हायर मेंबर्स वाढत जाईल, जसं फॉर्मल्डिहाइड आहे, ऍसिड अल्डिहाइड आहे, हा ना, जर किटोनची सुद्धा लोअर मेंबर पासून हायर मेंबर कडे जसे जसे जात जाईल यांचं बॉइलिंग पॉइंट वाढत जाते। आता बॉइलिंग पॉइंट वाढून राहिली कारण का यांच्यामध्ये व्हेंडरवाल फोर्सेसही वाढून राहिले, आणि व्हेंडरवाल फोर्सेस वाढल्यामुळे बॉइलिंग पॉइंट हा वाढतो। ठीक आहे,
आता फिजिकल स्टेट बद्दल जर बोलायचं झालं तर आपण पाहिलं का लोअर मेंबर्स हे जे अल्डिहाइड जसं फॉर्मल्डिहाइड हा गॅस फॉर्म मध्ये ऍसिड अल्डिहाइड आणि लिक्विड आहे आणि त्याचे जे हायर मेंबर्स आहेत हे वॅक्सी सॉलिड सारखे असतात कम्प्लिटली सॉलिड असतात वॅक्सी म्हणजे मेन याच्यासारखे मेन म्हणू शकता तुम्ही त्याच्यासारखे आता हे दोनही यांचे जे लोअर मेंबर्स आहेत हे वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग शो करू शकतात आपण जसं पाहिलं कार्बन कंपाऊंड त्याची जी प्रॉपर्टी आहे आपण डिटेलमध्ये पाहिली सोलिबिलिटी जर पाहिली हायड्रेटेड किटोन्सची तर तेच म्हटलं मी लोअर मेंबर्स हे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतात कशा वेगळा सपोज जर हा कार्बन कंपाऊंड आहे आणि हा ऑक्सिजन आता हायड्रेट असो किंवा किटोन असो आपण याच्याबद्दल बोलू तर हे सरळ आहे ना हा पॉझिटिव्ह रेंज पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह रेंज आणि वॉटर जर मॉलिक्युल घेतलं आता एच ओ एच ठीक आहे याच्यावर सुद्धा दोन पेयर्स असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि हा जेल पॉझिटिव्ह त्यामुळे यांच्यामध्ये एच बॉन्डिंग असते म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग आणि हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे यांचे लोअर मेंबर्स हे वॉटर सोल्युबल असतात लोअर मेंबर वॉटर सोल्युबल असतात पण हायर मेंबर जसजसे हायरिटी वाढत त्यांची ते वॉटरमध्ये इनसोल्युबल होते याचं कारण असं आहे का तुम्ही सरळ पाहा जसं एच सी एच ओ आहे ना सी एच थ्री सी एच ओ जसं सी टू एच फाईव्ह सी एच ओ सी थ्री एच सेवन सी एच ओ हे हायर मेंबर्स वाढून राहिले अँड सो ऑन ठीक आहे जसं तसं याचे हायर मेंबर वाढते बा एच सी म्हणजे हायड्रोकार्बन पार्ट इन्क्रीजेस आणि हायड्रोकार्बन पार्ट वाढून राहिला हायड्रोकार्बन पार्ट काय असते फोबिक म्हणजे वॉटर फोबिक हे हा वॉटरला पसंत करत नाही हा ठीक आहे कार्बन कंपाऊंड आहे पण बघा ना इथं कार्बन कंपाऊंड आहे ठीक आहे आहे पण ह्या कार्बन कंपाऊंड पेक्षा हे ह्या लेवलला जर वाढत असेल हायर मेंबर वाढत असेल अल्डिहाइड असो का किटोन असो तर हे यांचं हायड्रोकार्बन पार्ट फार जास्त वाढून जातो आणि हायड्रोकार्बन पार्ट वाढल्यामुळे हायड्रोकार्बन पार्ट जो आहे तो वॉटर फोबिक आहे फोबिक म्हणजे हिट करणे आणि म्हणून ते वॉटरमध्ये लोअर मेंबर त्यांचे सोल्युबल ठीक आहे तर यानंतर आपण आता पाहू कार्बोक्सिलिक ऍसिडचं फिजिकल अँड बॉइलिंग पॉईंट फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी ऑफ हायड्रेशन पिको तर ठीक आहे हा पॉईंट झाला यानंतर आपण आता डिटेलमध्ये माहिती घेऊ कार्बोक्सिलिक ऍसिड आता आपण पाहू फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड त्यानंतर पाहू सोल्युबिलिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि नंतर रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हा नवीन टॉपिक आहे तो पुस्तक पाहू ठीक आहे पहिला पॉईंट फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आता बघा कार्बोक्सिलिक ऍसिड जसं बघ कोणता येईल याच्यामध्ये तुम्हाला जो मिळेल तो कार्बोनिल कंपाऊंडच मिळेल आणि कार्बोनिल कंपाऊंड बद्दल आपण पाहताय याच्यावर डेल निगेटिव्ह याच्यावर डेल पॉझिटिव्ह रिलेटिव्ह जे त्याची डायपोल मुवमेंट आहे या दिशेने शिफ्ट आहे आणि म्हणून हा जो कार्बन आहे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे याची रिॲक्टिव्हिटी वाढून जातात आता बघा कार्बोक्सिलिक ऍसिड सिंपल कार्बोक्सिलिक ऍसिड कोणता जसं सी एच थ्री सी डब्ल्यू ज्याला आपण ऍसिडिक ऍसिड म्हणतो ठीक आहे नाव आता ह्या फिजिकल स्टेटची अशी आहे की लोअर मेंबर्स असतात ॲलिफॅटिक ऍसिडचे जे लोअर मेंबर्स असतात हे लिक्विड असतात आणि त्यानंतरचे हायर मेंबर असतात हे वॅक्सी सॉलिड टाईप असतात किंवा लिक्विड म्हणतात हे चालेल यांचा जो ओडर असतो ओडर म्हणजे स्मेल हा इरिटेटिंग असतो एकदम असं तुम्ही जर तीक्ष्ण तर तीक्ष्ण असतो तसं जर तुम्ही जवळून जर स्मेल घेतला ॲसिडिक ऍसिड किंवा व्हिनेगर जर स्मेल तुम्ही घेतलं असेल तर असं डोकं असं चक्रावल्यासारखं होतं एकदम म्हणजे फार तीक्ष्णाचा वास असतो जो असतो ओडर असतो म्हणजे स्मेल असतो आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे सगळ्यात जास्त हाय आहे बाकी कोणत्याही कंपाऊंडपेक्षा और जसं कार्बोक्सिलिक ऍसिडचं बॉइलिंग पॉईंट तुम्ही अल्कोहोलपेक्षा जास्त पाहान इथरपेक्षा जास्त पाहान अल्डिहाइडपेक्षा जास्त पाहान किटोनपेक्षा जास्त पाहान अल्केनपेक्षा जास्त पाहान त्याचं रिझनही आहे कार्बोक्सिलिक ऍसिड हा डायमर फॉर्ममध्ये असतो डायमर म्हणजे काय ठीक आहे सांगतो जसं एक कार्बोक्सिलिक ऍसिडचं हा सी एच थ्री सी हा डबल बॉन्ड ओ आणि हा ओ एच तसंच दुसरा कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या जसं सी एच थ्री हा सी हा डबल बॉन्ड ओ हा ओ आणि हा एच आता यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि म्हणून होते असं हा डायमर फॉर्म म्हणतात डाय म्हणजे काय तर दोन मर म्हणजे काय तर युनिट म्हणजे दोन युनिट्स आहेत आणि म्हणून हे जे इंटरमॉलिक्युलर एका ऍसिडचं दुसऱ्या ऍसिड सोबत जर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे
त्यामुळे यांचा रिलेटिव्ह बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात जास्त होतो. जसं जसं यांचे हायर मेंबर्स वाढवाल ना, तुम्ही कोणचे हायर मेंबर घ्याल, जसं EHCOOH आहे, जसं CH3COOH आहे, जसं C2H5COOH आहे, C3HNCOOH आहे, सो ऑन, तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा वाढत वाढत जातो. काऊन का? यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहेच आहे. शिवाय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग सोबत सोबतच व्हेंडरवॉल फोर्सेस सुद्धा जसं जसं हायर मेंबर्स होतात तसे ते वाढत जातात. म्हणून तुम्ही जर पाहाल यांचा जो बॉइलिंग पॉईंट आहे हायड्रोजन बॉन्डिंग होते. आता जसं जसं हायर मेंबर्सकडे जाईल हे ऍसिड सुद्धा यांची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये कमी होते. का बरं? कारण का जसं जसे ते त्यांचा एचसी पार्ट म्हणजे कोणचा हायड्रोकार्बन पार्ट वाढत जाईल. हायड्रोकार्बन पार्ट वाढत गेल्यामुळे हायड्रोकार्बन पार्ट हा वॉटरफोबिक आहे, म्हणजेच हायड्रोफोबिक म्हटलं तरी चालत, जो वॉटरला पसंत करत नाही आणि म्हणून याचे हायर मेंबर्स हे वॉटरमध्ये तेवढे सोल्युबल नसतात. हे झालं सगळं आपलं माहिती कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये. आता बघू रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हटलं तर आहेच आहे, म्हणजे एका मॉलिक्युलचा दुसऱ्या मॉलिक्युल सोबत कोणकोणते फोर्सेस आता इंटर मॉलिक्युलर फोर्सेस आपण असं म्हणतो. याच्यामध्ये जसं हायड्रोजन बॉन्डिंग येते, व्हेंडरवॉल फोर्सेस येतात, डायपोल डायपोल अट्रॅक्शन येतात, डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन येतात आणि सो ऑन. तर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ त्याची ताकद कशी आहे बा, नाव EH बॉन्डिंग सगळ्यात जास्त स्ट्रॉंग, त्यानंतर डायपोल अट्रॅक्शन असते जास्त स्ट्रॉंग, आणि डायपोल डायपोल अट्रॅक्शन पेक्षा थोडं कमी व्हॅन्डरवॉल फोर्सेस. आणि म्हणून तुम्ही बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त ना, बॉइलिंग पॉइंट जर तुम्ही सगळ्यात जास्त पाहाल तर पहिले आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, त्यानंतर येते अल्कोहोल, अल्कोहोल नंतर इथे किटोन, किटोन नंतर अल्डिहाइड, अल्डिहाइड नंतर मग काय आहे इथर, इथर नंतर मग काय आणखी काउन का रिलेटिव्ह स्ट्रेंथ पहा कशाची, तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची हायड्रोजन बॉन्डिंग सगळं स्ट्रॉंगर आहे, नंतर डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे आणि नंतर व्हेंडरवॉल फोर्सेस आहे. आणि म्हणून आपण बोललो आहे का जसे जसे यांचे हायर हायर मेंबर वाढत जातात यांचे बॉइलिंग पॉईंट वाढते पण यांचं वॉटर मध्ये सोल्युबिलिटी हे कमी होऊन जाते. ठीक आहे, तर अशा वेळेला हा टॉपिक आहे. यानंतर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड असो, अल्डिहाइड असो, किटोन असो, ज्यांच्यामध्ये जो कॉमन ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ग्रुप और कार्बोनिल कंपाऊंड याच्याबद्दल जाणकार अजून डिटेलमध्ये माहिती. आता पाहू रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड किटोन. ठीक आहे, बघा अल्डिहाइड असो, किटोन असो, कार्बोक्सिलिक ऍसिड असो, आपण पाहणार का त्याच्यामध्ये कॉमन काय आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. मग कार्बोनिल ग्रुप कोणता? कार्बोनिल ग्रुप जसं आपण पाहिला सी डबल बॉन्ड ओ. आता अल्डिहाइड असला, किटोन असला, कार्बोक्सिलिक असला तर ह्या दोन्ही संज्ञा काय आहे वेगळी गोष्ट आहे. जसं आपण बोललो आहे का याच्यावर कोणता आला डेल निगेटिव्ह, तर हा कार्बन म्हणाला डेल पॉझिटिव्ह, म्हणजे हा कार्बन काय इलेक्ट्रोफिलिक, इलेक्ट्रोफिलिक म्हणजे इलेक्ट्रॉन लव्हिंग, ज्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे असं. ठीक आहे, आता हो पहिले इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. ठीक आहे, आता हा कार्बनिक कार्बन आहे और कार्बनिक कंपाऊंड असं म्हणून अल्डिहाइड म्हणा किंवा किटोन म्हणा. जसं बोललेलं आहे का पोलॅरिटी आहे ह्या बॉन्डमध्ये, हा बॉन्ड कोणता आहे तर पोलर कोवॅलेंट बॉन्ड आहे, ही त्याची काय डायपोल मूवमेंट आहे, म्हणजे डायपोल मूवमेंट कोणत्या डायरेक्शन आहे डायरेक्शन. आणि म्हणून हे असं आहे का हा पॉझिटिव्ह असल्यामुळे याला नेगेटिव्ह गोष्टीचं जास्त वेळ लागेल, न्यूक्लियोफाइल म्हणजे हा न्यूक्लियस लगेल आणि म्हणून हा याच्यावर अटॅक इझिली करू शकतो. कारण का पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑलवेज अट्रॅक्शन आहे. आता होते असं हा जेवढा जास्त पॉझिटिव्ह राहील तेवढ्यात जास्त न्यूक्लियोफाइल त्याच्यावर अटॅक करतो. तुम्ही जर अल्डिहाइड घेतला जसं एच सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच, किंवा तुम्ही ऍसिड अल्डिहाइड घेतला समजा नाव CH3 सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच, तर तुम्ही पहा
अल्डिहाइड मध्ये या दोन्ही साइडना एचएच ऍटम आहे जो कोणताच अल्किल ग्रुप नाही आहे, पण हायर मेंबर जसे जसे वाढत अल्डिहाइड मध्ये तर एका साइडना आर ग्रुप आहे, पण त्याला आर ग्रुप म्हणून म्हणतो. तर आर ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप आहे. अल्किल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो, त्यामुळे याचा प्लस आय इफेक्ट असतो. नाउ हा इलेक्ट्रॉन डोनेट असल्यामुळे, डोनेटिंग असल्यामुळे हा काय करतो, इलेक्ट्रॉन असा याला डोनेट करत राहतो. पण आता एक गोष्ट अशी आहे का, एक साइडने एच आहे, एच हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग नाही, आणि जेवढा जास्त त्याला अल्किल ग्रुप लागलेले असेल तेवढे जास्त ती इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे या हा जो कार्बन आहे, कार्बन कार्बन याची जी इलेक्ट्रोफिलिबिलिटी आहे, म्हणजे हा जो पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे थोडा कमी करून इलेक्ट्रॉन त्याला मिळत आहे, म्हणजे त्याचं पॉझिटिव्हनेस काय थोडं भरून निघत, जेवढं पॉझिटिव्हनेस त्याचं भरून निघत तेवढा न्यूक्लिओफाइल त्याच्यावर अटॅक करणार नाही. हेच जर कंडिशन आपण किटोन मध्ये पाहिली, जसं CH3 सी डबल बॉन्ड ओ और CH3 कोणता किटोन घ्या, तर या दोनही साइडला तुम्हाला काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, आणि दोन्ही साइडला असल्यामुळे हा जो याचा पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे याला दोन्ही साइडला काय भेटू राहिले, इलेक्ट्रॉन भेटू राहिले. हे काय होऊन राहिलं, पॉझिटिव्हनेस थोडंथोडं अजून कमी होऊन राहिलं, अजून कमी झाला म्हणजे न्यूक्लिओफाइल अजून कमी अटॅक करेल. हेन्स अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह एज कम्पेअर टू किटोन. अल्डिहाइड मध्ये सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह फॉर्मल्डिहाइड आहे, आणि नंतर त्यानंतरचे. आणि आपण असं बोललो तरी चालेल का, हेन्स अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह एज कम्पेअर टू किटोन. काउन का किटोन मध्ये दोनही साइडला तिथं अल्किल ग्रुप्स आहेत, एका साइडला असं ठीक आहे पॉझिटिव्हिटी त्याची थोडी कमी होईल, दोन्ही साइडला अजून पॉझिटिव्हिटी कमी होईल. हेन्स प्लस हा इफेक्ट असल्यामुळे अल्डिहाइड्स हा मोर रिएक्टिव्ह एज कम्पेअर टू द किटोन. दुसरा स्टेरिक इफेक्ट और स्टेरिक हिंड्रन्स म्हणा, म्हणजे गर्दी, स्टेरिक क्राउडिंग म्हटलं तरी चालेल. आता म्हणजे कसं, आपण जर अल्डिहाइड बघितला तर हा CH3 हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, हा तिसरा हायड्रोजन, हा सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच. तुम्ही इथं पहा तर तुम्हाला ह्या न्यूक्लिओफाइलला इथं अटॅक करण्यासाठी जास्तीत जास्त अशी गर्दी नाही. पण जर तुम्ही किटोनचा विचार करा, जसं किटोन मध्ये किती तीन हायड्रोजन तीन साइड नाही, सी डबल बॉन्ड ओ हा सी, तर हा जो न्यूक्लिओफाइल आहे हा इथं स्टेरिक हिंड्रन्स काय करतो, फील करतो. फील करतो म्हणजे त्याला असं वाटतं की इथं स्टेरिक हिंड्रन्स आहे, त्यामुळे लवकर अटॅक होण्याचे चान्सेस हे कमी असतात. मग बिकॉज इथं स्टेरिक हिंड्रन्स तुम्ही पहा, एक साइडला सर्किल ग्रुप आहे, आता तुम्हाला दिसण्यासाठी तर काही नाही, पण स्टेरिक हिंड्रन्स फार जास्त इथं वाढून जातो. आता कसं आहे, हे बॉन्ड तशी असे राहत नाही, थोडे टेल्ट असतात त्या पोझिशनला, त्यामुळे अजून स्टेरिक हिंड्रन्स वाढते, आणि स्टेरिक हिंड्रन्स वाढत असल्यामुळे इनकमिंग न्यूक्लिओफाइलला इलेक्ट्रोफाइलवर अटॅक करणं एवढं इझी राहत नाही. ठीक आहे, आणि अजून एक पॉईंट असा आहे, जर का ॲरोमॅटिक जर अल्डिहाइड असेल, जसं CHO, ठीक आहे, ॲरोमॅटिक अल्डिहाइड हे अजून कमी रिॲक्टिव्ह असतात ॲलिफॅटिक अल्डिहाइडपेक्षा. का बरं, कारण ह्या जो रिंग आहे या रिंगमध्ये प्लस आर इफेक्ट सुद्धा आहे आणि प्लस आय इफेक्ट सुद्धा आहे. इथं किती अल्किल ग्रुप्स आहेत हे या सगळ्या कार्बनची पोलॅरिटी, म्हणजेच आपण म्हणू का पॉझिटिव्हिटी, हे कमी करते. म्हणून सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी अल्डिहाइडची, नंतर किटोनची. अल्डिहाइड मध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह अल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड, त्यानंतर बाकीचे. ॲलिफॅटिक अल्डिहाइड सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह, त्यानंतर ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ठीक आहे, तर हे झालं आजच्यासाठी. उद्यापासून आपण यांच्या केमिकल टेस्ट बघू, का टेस्ट डिटेक्ट केल्यानंतर अल्डिहाइड कोणचा, किटोन कोणचा, कार्बोक्सिलिक ऍसिड कसं, आणि त्यांच्या काही केमिकल प्रॉपर्टीज बघू. तो बेटा आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद.